जलगांव में चर्मकार समाज की 20 साल लड़की की इज्तिमाई इस्मत रेजी और कत्ल का मामला गर्मा गया है। नादर में चर्मकार समाज की जानिब से एहतजाज किया गया। इस मौके पर चर्मकार समाज के जिम्मेदारान ने जिला कलेक्टर को एक मेमोरेंडम सौंपा, जिसमें कत्ल के मुजरिमों और केस दर्ज न करने वाले पुलिस अहलकारों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की गई। ये मेमोरेंडम वजीर आला उद्धव ठाकरे के नाम भेजा गया है। वाजह है कि कोल्हापुर की 20 बरस की नीलिमा जलगांव के पारोड़ा गांव में दिवाली मनाने पहुंची थी, लेकिन इनका इज्तिमाई इस्मत रेजी के बाद कत्ल कर दिया गया था। पुलिस ने इस मामले को फौरी तौर पर दर्ज करने से इनकार कर दिया था, जिसके बाद मामला गर्म आ गया है। टोली नावाचे एक गाँव है पारोड़ा तालुक्यात। या गावामध्ये नीलिमा संजय सावंत ही मुलगी मामाच्या गावी गेली असता तिथल्या काही नराधमाने तिचं अपहरण केलं, तिच्यावरती अमानुष असा सामूहिक बलात्कार केला आणि तिला विष पाजून रस्त्याच्या कडेला फेकून दिलं। यामध्ये त्या मुलीचा मृत्यू झाला। ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे। याचा आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं राज्यभर आज आम्ही निषेध करत आहोत। आमची अशी मागणी आहे की त्या मुली ज्या मुलीवरती हे बेतलं, ज्या कुटुंबावरती हे बेतलं, त्या कुटुंबाचं महाराष्ट्र शासनानं पुनर्वसन करावं, त्यांना पोलीस संरक्षण द्यावं आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालून त्वरित फासावरती लटकवण्यात यावं, अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाची आहे। दुसरी, अशाच घटना महाराष्ट्रामध्ये 3 घडलेल्या आहेत। एक राधानगरीला सुद्धा एका मुलीला असंच विवस्त्र करून तिच्यावरती बलात्कार केला आणि तिच्यावरती बलात्कार करून तिची क्लिप केली आणि तिला पुन्हा ब्लॅकमेल केलं की तू जर कोणाला सांगशील तर आम्ही ही क्लिप सोशल मीडियावरती टाकू। त्यासुद्धा मुलीने आत्महत्या, तीसुद्धा मुलगी वाचली नाही। अशा 3 घटना महाराष्ट्रामध्ये झाल्यात आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट बघ्याची भूमिका घेते, हे फार मोठे दुर्दैवाची बाब आहे। आणि ही मुलगी जेव्हा पोलीस स्टेशनला जेव्हा हिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यावेळेस पोलीस प्रशासनाचं काम होतं त्या ठिकाणी जाऊन तिचा मृत्यूपूर्वी जबाब घ्यायचं, ते पोलीस प्रशासनानं घेतला नाही। जे कोणी पोलीस अधिकारी यामध्ये दोषी असतील, ज्यांनी तिचा जबाब घेतला नाही, ज्यांनी सिरियसली घेतलं नाही, जे हाथरसच्या घटनेमध्ये जे घडलं तोच हा प्रकार आहे, फक्त थोडासा वेगळा आहे। तिथंसुद्धा पोलिसांनी दाबण्याचा प्रयत्न केला, इथंसुद्धा पोलिसांनी दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून माझी अशी मागणी आहे महाराष्ट्र शासनाला की जे आरोपींना कलम लावलेले आहेत, जे 1880 ॲक्टनुसार जी कलमं लागतात, ती सगळी कलमं ह्या जे दोषी पोलिसांवरती लागावीत आणि त्या पोलिसांनासुद्धा सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अरेस्ट करावं, ही आमची राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मागणी आहे। आणि जर ह्या जर मागण्या गव्हर्नमेंटने मान्य नाही केल्या तर दिवाळीच्या नंतर महाराष्ट्रभर आम्ही मोठं आंदोलन उभं करणार आहोत, वेळ प्रसंगी रक्तही सांडण्याची आमची तयारी। जळगाव शहर में पारोळा गाव में टोळी ये गाव में 4 व्यक्तियों ने बलात्कार करके लड़की को जहर पिला के उसको मार दिए, और जो हाथरस में घटना घटी थी उसी टाइप की ये घटना है। महाराष्ट्र शासन जल्दी से जल्दी जो गुनहगार है उनका खटला वगैरह फास्ट ट्रैक में चला के उनको कड़ी से कड़ी सज़ा देना चाहिए। चर्मकार समाज के ऊपर जो महाराष्ट्र में हल्ले हो रहे वो आगे चल के नहीं होने चाहिए, इसके वास्ते कड़क से कड़क प्रयास महाराष्ट्र शासन ने करना चाहिए। अगर महाराष्ट्र शासन अगर नहीं सुनता है तो हम अगले आने वाले दिनों में पूरे महाराष्ट्र भर में बम मारो आंदोलन करेंगे, और इसका पूरा जो अभी तो आचार संहिता चालू है पदवीधर मतदार संघ की, इसलिए हम कुछ कम प्रमाण में किए हैं, लेकिन आने वाले 8-10 दिन में अगर महाराष्ट्र शासन ने इसके ऊपर एक्शन नहीं लिए तुरंत, तो हम बम मारो आंदोलन पूरे महाराष्ट्र में चालू कर देंगे।